आज सकाळी मला सरकार बसल्याबद्दल सगळी उद्या दसरा म्हणजे किती असंवेदनशील सरकार आहे. आपण बघा महागाई तर आहे पण त्याबरोबर बरोबर दसऱ्याच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने आपल्याला बक्षीस दिले महिला. घरगुती गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले. इथे खायचे वांदे झालेत आणि मेळावे कुठले घेता. जर मेळाव्यांनी महागाई कमी होणार असेल तर अजून 10 मेळावे घ्या असा निशाणा सुप्रिया सुळेंनी शिंदे सरकारवर साधलाय. सुप्रिया सुळे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या बोलत होत्या, सध्याचे सरकार असंवेदनशील आहे. केंद्र सरकारने बरोबर दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपल्याला बक्षीस दिलंय असं म्हणत त्यांनी गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी मला सरकार बसल्याबद्दल सगळी उद्या दसरा म्हणजे किती असंवेदनशील सरकार आहे. आपण बघा महागाई तर आहे पण त्याबरोबर बरोबर दसऱ्याच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने आपल्याला बक्षीस दिले महिला. आम्हाला सत्य नाटक नाही या महागाईचा आणखी नाही. जर आपल्याला भाव मिळाला ना की ते एक्सपोर्ट बंद त्यांच्या बंदच करते. किती वेळा पाठपुरावा करावा लागतो केंद्र सरकारकडे कांद्याच्या दुर्दैवी आहे. आणि टीव्ही लावला कुणाचा मेळावा मोठा आमचे खायचे वांदे झाले तुम्ही कुठला मेळावा त्या उपाशी खोटी बोलत नाही आम्हाला त्या सगळ्या मेळाव्या मेळाव्यांनी जर मागे कमी होणार असेल ना तर आनंद आहे. अजून 10 मेळावे झाले पण हे सगळं मी बघते जीवन जेव्हा वर्तमानपत्रात ज्या बातम्या होत्या त्याच्यात आपण नको त्या दिशेने आपलं राज्य चाललेलं आहे. हे कामच आहे. दादांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे द्यायचं ठरवलं. एक पैसा एवढं तर सोडा. कोविडच्या काळात जे विधवा झाल्या किंवा ज्यांचे आई वडील गेले त्यांचे पैसे घेतले. म्हणजे आता कोविड मधल्या लोकांचे जर तुम्ही पैसे दिले असतील त्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे. आज आपल्याला सगळ्यांना पूर्ण ताकदी निघायचं जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि पंचायत समितीची इलेक्शन लवकर लागली माझा आग्रह लवकर घ्या. म्हणजे हेच ना सर्वे दाखवतोय ते हरणार आहे त्याच्यामुळे इलेक्शन घेईल आणि याच्यात सर्वसामान्य माणूस बघितला जातोय.